भगवान परशुरामाने सुद्धा तीन गुरु केले होते. त्याच्यामुळे पुराणामध्ये असे अनेक गुरु शिष्याचं नातं आहे, असे अनेक गुरुने शिष्य केले, असे अनेक साधू संतांनी गुरु केले. पण बुवा माझ्या वाचनातून जो विषय केला आहे तो आपल्या समोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो. बुवा बघा, तुमच्या विषयाची पहिली बाजू या ठिकाणी देतोय की गुरु नारद मुनी याने तीन शिष्य केले होते. त्यापैकी जो एक पाटी आहे त्या शिष्याचं नाव आहे वाल्मिकी, द्विपाटी आहे त्या शिष्याचं नाव आहे ध्रुव, आणि जो त्रिपाटी आहे त्या शिष्याचं नाव आहे बुवा प्रल्हाद. आणि दुसरा विषय शाहिरीने पुढचा मुद्दा विचारला आहे की त्या गुरूंचे गुरु कोण, म्हणजे वाल्मिकी ध्रुव, म्हणजे एक पाटी म्हणजे वाल्मिकी, द्विपाटी म्हणजे ध्रुव, त्रिपाटी म्हणजे प्रल्हाद, त्या गुरूंचे गुरु कोण. तर बुवा त्या गुरूंचे गुरु म्हणजे नारद मुनींचे गुरु, स्वतः त्यांचे पिता ब्रह्मदेव. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर बघा, हे बुवा तुमच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर. हे जर नाही पटलं बुवा, हे जर तुम्ही पटवून नाही घेतलं तर दुसरी तुमच्या विषयाची बाजू अशी आहे की गुरु भौम्य ऋषी याने सुद्धा तीन शिष्य केले होते. त्या शिष्यांपैकी एक पाटी शिष्य म्हणजे अरुणी, द्विपाटी शिष्य म्हणजे वेद, आणि त्रिपाटी शिष्य म्हणजे उपमन्यू. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि या तीन शिष्यांचे गुरु म्हणजे जसे बुवा नारद मुनींचे गुरु त्यांचे स्वतः वडील ब्रह्मदेव होते, त्याचप्रमाणे या गुरु धौमेंद्र ऋषींचे गुरु म्हणजे वासिष्ठ मुनी. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर. दोन बुवा तुम्हाला बाजू दिलेले आहेत माझ्या वाचनातून जे गेलेलं आहे. बुवा जर खरं असेल तर आज बुवा अगदी प्रामाणिकपणाने मान्य करा, जर उत्तर माझं चुकीचं असेल तर परत बुवा तुमचा आणि माझा झोबाट निश्चित बुवा होणार. पण हे बुवा आहे ना माझ्या वाचनातून गेलेलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. हो मला त्यानंतर दुसरा मुद्दा विचारू, या ठिकाणी कोणता शब्द आहे बुवा, है ना कोणता शब्द, म्हणजे मी बारी बुवांची चालू झाल्यापासून एकच शब्द बुवा म्हणतात फक्त कसाकच बोलला ना बुवा. बुवा काय म्हणतात, काना म्हणतात कसा कसाकच दूध प्यायचा, आज म्हणतात धुमने बुवा कशी कसाकच बारी करतोय. बुवा इथं कसाकच नाही, इकडे सगळा पचापच असतो सगळा काही, बरोबर आहे ना. बुवा म्हणते तेवढंच मित्रांनो. परत बुवा पुढे म्हणतात की म्हणतात इकडे दापोलीनी खेळ असा काही नाही ना. वा अरे मेलं बारी करणार आपला मतदारसंघ एक दापोली म्हणणं कडा खेळ बुवा. पण इकडं बुवा भेदभाव चालत, मी मग असे म्हटलं बुवा ही जाणकार मंडळी आहे बुवा, ही जाणकार आहे. आता लोक बुवा स्वतः म्हणतात जसा बुवाना प्रेम दिला तसा मला द्यायला लागलं भीक मागाय, है ना. त्यांना असं वाटतं की राजेश बुवा खेळत नाही म्हणून ही लोक फक्त खेळमध्ये सपोर्ट करतायत. नाही बुवा, हा तुमचा प्रचंड गैरसमज आहे बुवा. ही लोक जाणकार आहेत, ही ज्ञानी आहेत. मी मगाशी तुम्हाला म्हटलं आज बुवा तुमची आणि माझी ही तालासुराची घरी कसरत आहे, पण बुवा तुम्हाला तेवढं जमलं नाही. म्हणून मित्रांनो ऐका, परत बुवा म्हणाले हा ओंकार दादा सुद्धा दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आहे मानाचा मोजरा करतो. तसे मित्रांनो अच्छा या गर्दीमध्ये एक माझे प्रतिस्पर्धी शाही माझे मित्र सुमधुर आवाज आहे, बुलंद आवाज आहे, मनोज दादा मुंडेकर याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझी शाखा कोंडे जोगळेवाडी नृत्य कलाकार मित्र मंडळ आजच्या या गर्दीमध्ये माझ्या ठिकाणी छोटीशी थोडीफार मंडळी उपस्थित आहेत, तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मोजरा करतो. परत मित्रांनो पुढे बुवा म्हणाले की राजेश बुवानी म्हणतात बऱ्याच सूर्यवादना म्हणतात झोपवलेला आहे बुवा, काय झोपवायचा आणि उठवायचा हा खेळ नाही बुवा, हा 3 तासाचा तुमचा आणि माझा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. पण बुवा काय म्हणाले, राजेश बुवानी म्हणतात बरेच सूर्यवादना झोपवला आहे आणि आज ते मला पण झोपवण्याचा प्रयत्न करतायत. ऋषी दादा सुद्धा नागेशाने नाही यांच्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे पाण्याचा. बघा बुवा म्हणाले की आज पण म्हणतात बुवा मला झोपवण्याचा प्रयत्न करतायत. बुवा मुलाचा मेलाय त्याला मारायची काय, जो झोपलाय एक वेळ मावली आपण झोपेचं सोंग घेतलेलं उठू शकत, झोपलेल्याला आपण उठू पण झोपेचं सोंग घेतलेलं उठू शकत. जो मुलातच मेलाय त्याला मारून काय फायदा आहे का, म्हणून सांगते बुवा तो तुमच्या मनाचा मोठेपण आहे. पण बुवा राजेश बुवा अजून शिकतोय, ही माझी अंगणवाडी आहे म्हणजे यावर्षी बुवा यावर्षी लोकांनी अगदी उद्दंड प्रेम दिले मित्रांनो. हे काय मोठेपणा करायची किंवा मोठेपणा सांगायची गोष्ट नाही, पण ह्या जून महिन्यापासून हा नोव्हेंबर महिन्यातला मित्रांनो आजचा हा 26वा कार्यक्रम आहे आणि अजून मित्रांनो 4 कार्यक्रम बाकी आहेत. हे तुमचा सर्वांचं प्रेम आहे मित्रांनो. या ठिकाणी
शहर आणि सवन सुंदर विषय गायला होता आणि मी मित्रांनो मला वाटतं 2-4-5 वर्षापूर्वी मला वाटतं आमचा हेमंत पण त्या वाजवणे वाजवायला एका बारीला आला होता आणि तेव्हा मी ही सवन गायली होती. ऐका शहरांचा सुंदर विषय होता त्याने आई गवळीला सवन या ठिकाणी समर्पित केली. म्हणून बघा साजने भीम माझा पोहिनु हिरा माझी साज मी गायली होती सवन झालो निशाहीर तुझा सुमेरे झालो निशाहीर तुझा कृपेरे स्फूर्त द्यावी तुझा लेकरा चांगला प्रयत्न केला. दुसरा मुद्दा शाहिरांनी गण गायला गणामध्ये त्यांनी बाप्पाला या ठिकाणी दिवाळीला सणात म्हटलं माझं विघ्न हरायला ये बरंच काय काय बुवानी सुंदर बुवाचा गणांचा विषय होता. पण बुवा पण म्हणून मी तुम्हाला मगाशीच म्हटलं आज तुमची आणि माझी तालासुराची ही जुगलबंदी आहे. तुम्ही झोपलव का हो तुम्ही झोपलव तर मी नाही तर असा व्हायचा ना हा घ्या भरडा आणि रातभर भरडा म्हणून सांगतोय. बघा शाहिरांनी शाहिरांनी गण गायला पण बुवा तो तुम्हाला धड चाल गायला जमली तुम्ही झुगून गेला इकडं शिकडचा शब्द आलेगावचा एक मालेगावचा एक तुम्ही बुवा हस तुम्ही लड्डू मुट्ट्या स्वामी होऊन गेला आज है ना. चला जरा वाजवा वाजवा म्हणजे बघा मित्रांनो इंस्टाग्राम वरती त्या व्हिडिओने बराचसा धुमाकूळ घातलाय है ना. चार पोरं बाबा घेता स्वामी तो लड्डू मुठ्ठे घेतात खुर्चीवर ते पंख थांबवताय त्याचं बघून बघा काय गंमत आहे त्याचं बघून अंगणवाडीतला पोर मी परवा व्हिडिओ बघितली हो अंगणवाडीतला एवढासा पोर त्याला घेतला वापसानं उचलून तो पंख थांबवतोय म्हणजे हे झुगवा झुगी टोपी लावणारा बुवा लय हल्ली बुवांचा जोर वाढलाय टोपी लावणाऱ्या या बुवांसारखा बुवांचा विषय सुंदर बुवानी गण गाण्याचा प्रयत्न केला पण बुवा तुम्हाला चाल गायला समजली ना मित्रांनो. बघा ऐका आणि या मित्रांनो या चालीवरती माझी युट्यूबला फेमस कव्हर आहे ऐकवतो ऐका शाहिरांनी विषय गायला. हा हे विचार माझा कर तू जरा ही माझी कव्हर मित्रांनो शाहिरांनी जो गण गायला त्या चालीवरची माझी कव्हर. अरे ऐकून घेर मुरली धरा मग भेट मला यमुनेच्या तीरा अरे वाजव मुरली चाच्या स्वरा मग सप्त सुराने मी आज होईन बावरी काना ओ हुमऱ्यानो ऐका. अरे माझ्या सावळ्या तू सख्या श्रीहरी माझ्या सावळ्या तू सख्या श्रीहरी हे ओरिजिनल असं पण ते तुम्हाला गायला जमलेलं नाही बक्षिसाठीच आहे. SS लाईट साऊंड अँड डीजे कार्यक्रमासाठी योग्य दरात साऊंड आणि लाईट मिळेल. दापोली आमचे सुयोग दादा आणि सुरज दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक मनाचा घोषणा करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी कळबणी सुतारवाडी हॉटस्पॉट हा कळबणी सुतारवाडी हॉटस्पॉट हरी नामाचा या इंस्टाग्राम ग्रुपची एक फरमाईश आहे की ढोलकी पटून नागेश दादा आणि नयन दादा यांसोडून एक देवीचं गाणं झालं पाहिजे. गाऊन गाऊन नया आज तुझाच काम जोरात आहे माझ्यापेक्षा 100 रुपयाचा पारितोषिकाने मानाचा मुजरा करतो. तसेच भूमी कावणकर यांकडून पंकज दादा आणि प्रणव दादा यांच्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक दिला आहे. कट्टर शिवसेने गाव मोरते शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला विषय ऐका. हा सुंदर कारण आता बुवानी काय जास्त झोंबोझोंबी केली नसते मला वाटलं होतं काहीतरी झोंबवतील काय पण मित्रांनो बघा मी बघाशीच म्हटलं
बोवानी मला वाटतं बीपीची गोळी घ्यायला इसारलं ते. मी मग अशी म्हटलं कारण नाहीतर नाहीतर हो बहीण मी तर असा काय झुरला मारतो बे उगाच हा उगाच उगाच त्याला काय ताण नाही शेणा नाही मुंडा त्याला उगाच आपला नाही हाय गई बोवांची काय साधी सुधी नाही पण त्यांना आधीच डोस चांगला दिला होता म्हणलं बोवा म्हणे एन्जॉय एन्जॉय तसं काय घरावर नाही इंग्रज गेला आहे ना एवढा मोठा इंग्रज हे ब्रिटिशांच्या बरोबरच हे सारखं म्हणा एन्जॉय करा एन्जॉय 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 हो असं बोला ना मी मराठी हसत खेळत मजा करा सगळ्यांनी बाबानो आहे ना हसत खेळत नाही एन्जॉय 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 एवढा मोठा इंग्लिश यांचा हो हे ग्रॅज्युएशन हे 15वी मध्ये शिकवतात एवढा मोठा बुवा आहे ते काय साधं सुद्धा नाही ते पण ऐका एक महत्वाचा मुद्दा बुवा आज हा बोलणार नव्हतो पण मजा करतो आता तुम्ही किती एन्जॉय आम्ही पण थोडीशी हसत खेळत मजा करतो मित्रांनो बघा ते आता टोपी घालायला लागलंय आहे ना म्हणजे आधी लोकांना टोपे लावली आणि आता टोपे घालतात ह्या वर्षापासून हे फॅशन आले बरीच बरीच फॅशन आले शकृतीने तर लई फॅशन वाढले ही आधी लोकांना टोपे लावून झाले आणि आता टोपे घालताय आहे ना आधी थुकपट्टी चुनापट्टी सगळी चुनापट्टी तर जाऊन आलंय पण आता टोपे घालायला लागले बुवा चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो पण मला बरेचसे शाहीर तुरीमध्ये म्हणतात की राजेश बुवा म्हणतात टोपी घालत नाही म्हणतात तू मोडका आहेस मी मोडकाच आहे कारण मित्रांनो टोपी घालणं म्हणजे साधी सोपी गोष्ट टोपी घालणाऱ्या माणसाच्या अंगामध्ये काहीतरी जबाबदारी येते बरोबर आहे ना जर त्या टोपीचा मान सन्मान जर माझ्याकडनं ठेवता नाही आला तर डोक्यावरची टोपी खाली पडायची वेळ म्हणून मी टोपी घालत पण ज्या दिवशी मित्रांनो मी त्या लायकीचा मी त्या योग्यतेचा मी त्या पात्रतेचा होईल त्या दिवशी निश्चित डोक्यावरची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालेल आणि होऊन ना त्याचं आमंत्रण तुम्हाला पण दे आणि पहिली टोपी तुमच्या हातातच झालंय म्हणून मित्रांनो ऐका हा पहिला विषय हो ऐका हो म्हणाले मग अशी हा काय म्हणाले आपला नाद मांडत करायचा नाही हा आपला नाद आपला नाद सागाचा लाकूड माझा अगदी एकदम दंडित बरोबर ना बोला म्हणून म्हणतोय की लाकडात कठीण लाकूड म्हटलं तर तो साग आहे पांढऱ्या शुभ्रचंद्रावर पडलेला तो एक काळा डाग आहे आणि आज सांगून ठेवतो हुमने बुवा हा राजेश बुवा तुमच्या बापाचा बाप आहे आज तुम्ही पण आवडता घेतला म्हणून मी पण बुवा तुम्हाला अगदी प्रेमानं सगळं देतोय वरद बुवा मग अशी म्हणाल की तुमच्या हृदयात म्हणतात जागा करून जाय मेहलव बारी करणार लोक जाग्यावरची उठून गेली हृदय राहिला बाजूला ऐका मी म्हणून पहिला विषय हा पहिला विषय जरा वरती टी ला घ्या बघू सर शाखाप्रमुख अजितदा सुतार बाळासाहेबांचे गाणं झालं पाहिजे 51 रुपयाचं पारितोषिक आले मानाचा मुसरा करतो पण बघा मित्रांनो या वर्षी गेल्या वर्षापासून या गाण्याचं अगदी सर्वांच्या मनामध्ये क्रेज आहे मित्रांनो विषय ऐका माझ्या मायमावल्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आणि हुमण्यानो आता तुम्ही पण ऐका म्हणून म्हणतो अरे माझ्याशी लढला मग जरी तो पडला अरे माझ्याशी लढला आणि जरी तो पडला नाही सोडणार मी ती धर्म अहो माझ्याशी लढला जरी तो पडला नाही सोडणार नीती धर्म खाली पडलाय बघ तुझा नरम अरे खाली पडलाय बघ तुझा नरम मग त्याला हलवून कर तू गरम खाली पडलाय तुझा नरम याला हलवून कर तू गरम विश्वास आहे विषाश्री मी युद्ध करणार नाही हे तू काहीतरी उपाय करून त्याला उठव आणि मगच मी त्याच्याशी युद्ध करेन एवढाच विषय म्हणून म्हणतोय अरे माझ्याशी लढला
शाहिरी मानाचा मुजरा करतो पण ऐका मित्रांनो बघा शाहीर मागाशी म्हणून गेले की म्हणतात तुम्हाला गवळण म्हणतात कशी हवी साधी हवी का म्हणतात भादी हवी बुवा तुमची भादी साधी आता तुमची बरबादी कशी करतो ऐका थोडक्यात बुवा थोडक्यात बुवा आणि मी शाहीर मी थुकपट्टी चुनाभट्टी लावणारा शाहीर माणूस नाही बुवा थोडक्यात बुवा तुम्ही जे जे काय बोललात नाही ना तेवढंच बुवा तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो ऐका बुवा म्हणाले हा आता महत्वाचा मुद्दा शाहीर म्हणाले की म्हणतात यांना यांच्या शिष्याना म्हणतात माझ्या नावाशिवाय गवळणी दुसऱ्या भेटत नाही बघा मित्रांनो मी मगाशी आमचा हेमंत या ठिकाणी बसला आहे गोवनचे चिरंजीव एक सुंदर या ठिकाणी टीम आहे गोवनची मगाशी मी काय म्हटलं की मी जी गवळण गायली रमा आणि कांता ह्या गवळणी गोकुळामध्ये होत्या आता शाहीर म्हणतात की जर त्या गवळणी तुम्हाला माहिती असेल कुठला ग्रंथ असेल तर तो तुम्ही घेऊन घ्या मी मगाशी काय म्हटलं होतं बुवा माझी गवण गाताना की मी ज्या रमाकांताची गवण गातोय ती जर तुम्हाला पटली नाही तर तुम्ही तुमचा ग्रंथ घेऊन या आणि मला त्याच्यामध्ये दाखवून द्या मित्रांनो त्या गोकुळामध्ये 16,108 गवळणी होत्या बरोबर आहे ना आणि त्यांच्यामध्येच बुवा या रमा आणि कांता सर्वांना माहिती रमा आणि कांता नावाच्या गवळणी होत्या आता तुमच्या बाबांनी तुमच्या आईनं तुमचं नाव रमाकांत ठेवले पण तुम्ही बुवा जिवारी लावून घेऊ नका बुवा ऐका दुसरा विषय दुसरा मुद्दा बोनी माझ्या गवणीमध्ये परत बुवा म्हणता हा तो मगाचा विषय म्हणतात काना म्हणतात कसाकस म्हणतात याचा कसाकस आहे ना कुठं आहे कुठल्या शास्त्रात आहे पण कसाकस काय बुवा कसाकस नाही कच्या जागी मी प लावतो कसाकसाच्या जागी बुवा पचापच घ्या आणि मित्रांनो दुसरा मुद्दा मला एक सांगा शाहिरांनी बघा म्हणजे माझ्या गवळणीची त्यांनी कटिंग देण्याचा प्रयत्न केला किती गडबड केले जरी नंदाच्या बाबून माझ्या गवळणीने त्यांनी उत्तर दिला किती गडबड केले जरी नंदाच्या बाबून राधा स्वतःच हे दूध देते पियाला दाबून अरे मेलव गाणार मेलव हौटीला गावलं शाम आणि फटकी आली तुमच्या कुठल्या बुवा पांडवकर बुवा आले कशाला त्यांची मान खाली घालवता बाय
आज चांगले शाहीर आहेत तुम्ही, त्यांचे शिष्य आहात. मित्रांनो, कुठल्या शास्त्रातनं असं केलंय का, कुठल्या शास्त्रात वाचलं काय की राधेनं स्वतः कानाला दूध दाबून दिलं नाही म्हणून? ते उगाच आपला लड्डू मुठ्या कुठेतरी आपला सुगवा सुगव करता, त्यांना बुवा काहीतरी तालसुख ठेवा थोडासा. मी मग अशी काय म्हटलं की हे नंदराजा, तुझ्या या बाबून ज्या माझ्या गवणे आहेत रमानिकांता, त्यांच्या घरात दूध दाबून पेला, म्हणजे दाबून म्हणजे पोट भरून. आपण काय म्हणतो, काय सला दाबून जेवलं, एवढाच बुवा माझा विषय. पण बुवाने सुगवली, म्हणतात राधा म्हणतात स्वतःचा दूध म्हणतात दाबून देते. आता तू जर राधेचा दादा आलास काढा, तर राधा काय गबसर काय नाही, अगदी पोकल बाबू काढूनच ठेवल ना ती. म्हणून मित्रांनो बघा पुढचा विषय, हा बुवांची गवळण आहे ना, सुंदर बुवांचा विषय होता. हा बुवांचा गविषय, आता तुम्हीच सांगा पाहुन हे चाल बुवांची, मग कुठे जातील काळ्या पोरी. हा बुवांचा विषय होता बघा. हा बुवांची गवळण, कि साऱ्या गवळणी प्रेमानं घेतील, काना तरी रडायचा नाही ना. बघा म्हणजे वटिका कुठं यमक कुठं आहे ना, बुवा तुम्हाला चमक भरवतो ऐका. अहो साऱ्या गवळणी प्रेमानं घेते, काना तरी रडायचा नाही ना. राधेकडे साऱ्यांनी बघा ना, म्हणजे गवळणी प्रेमाने घेती तरी रडायचा नाही ना, म्हणजे घेतीच्या पुढचा यमक गेला पाण्यात, हॉटेल लावली त्याला आहे ना. राधेकडे साऱ्यांनी बघाना, उभ्या उभ्यानी जाऊला काना. ठीक आहे, चांगला आहे बुवा. आता उभ्याने काय झोपून काय, राधा कानाला झोपवायची. ऐका, राधा जेव्हा घरात बसायची तेव्हा कानाला कोण झोपवायचं बुवा? ते माझ्या तुमच्या गवळणीला उत्तर कसं येतो ऐका. म्हणून म्हणायचं, ए पूर्ण उभा राहा बघू चला पटकन. म्हणून म्हणतो ऐका बुवा, अरे होता तू काना नंदाच्या काना. तू जेव्हा ताना, तू जेव्हा लहान होतास, तू जेव्हा त्या यशोदा मातेच्या अंगावरच दूध प्यायचा, जेव्हा यशोदा माता तुला माझ्याकडे ठेवून त्या मथुरेच्या बाजारात जायची, तेव्हा गमत काय व्हायची आई? अरे होता तू ताना नंदाच्या काना, राधाने मी तुला सजवायची, मग प्रेम मनी तुझ्या रुजवायची. काना ही राधा तुला काय करायची? अरे प्रेम मनी तुझ्या रुजवायची, रोज आय तुझी निजवायची, प्रेम मनी तुझ्या रुजवायची, रोज आय तुझी निजवायची, तुझ्या रुजवायची, रोज आय तुझी निजवायची, तुझ्या रुजवायची, रोज आय तुझी निजवायची. अरे होता तू काना नंदाच्या काना, होता तू काना नंदाच्या काना, राधाने तुला सजवायची, राधाने तुला रुजवायची, प्रेम मनी तुझ्या रुजवायची. दुसरा मुद्दा मित्रांनो बघा, म्हणजे मी असं बुवांची नक्कल करत नाही बुवा, आज मी खरं सांगतो तुम्हाला मी बोलणारच नाही. पण मित्रांनो मला वाटतं आयुष पेडणकर त्याच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आवा आज पैसे तुझं. पण मित्रांनो मानलं पाहिजे, खरंच मानलं पाहिजे या वयात, या वयात बघा माणसाला आवड पाहिजे, आवड असती तर सगळ्या गोष्टी निश्चित होतात. पण बघा मित्रांनो, एक ती सिरियल मला वाटतं 26 टीव्ही वरती आहे आणि सर्वांनी बघितलेली आहे, असा कोण नसेल की ज्यानं तारक मेहता का उलटा चष्मा बघितलेला. म्हणजे बघा मी गुवाना असं म्हणत नाही, पण एकंदरीत गुवांचा चेहरा बघा, बघा म्हणजे गुवांचा चेहरा बघा आणि त्यातल्या जठरांचा चेहरा बघा, बघा तुम्ही अगदी सेम टू सेम माहिती आहे. कार्बन कॉपी, फक्त बुवा मिशीचा टॉप फक्त त्याच्यावर ठेवा, अगदी मला जुलाचा भाव आहे तुमचा. हे म्हणतात तू बबिता आहेस, आता मी कुठल्या अँगलने बबिता वाटतो. पण बघा ना अगदी घडी बॉडी उंची नाका तोंडाचा शेंडा मुंडा अगदी सगळा जटांसारखा आहे गोवांचा. असं बुवा, हा असं बुवा हिरो आहे, हिरो आता एवढा आईला मी कथा मुकत येतात तुझी हिरो आहे. पण ऐका बुवा दुसरा विषय घुमले ना, ऐका दुसरा विषय ऐका. हा सांगतो घडलेला असा हा कांड, करू नको तू माझ्याशी भांड, सांगतो घडलेला असा हा कांड, करू नको तू माझ्याशी भांड, नाही सांगणार मी थो तांडर, अरे नाही सांगणार मी थो तांडर,
सुशाला तुझर आंडा मन सागर मी तो आंडा सुशाला तुझर आंडा संतो घड़े ना साहकार करो ना बोसु माजा शिवांडा संतो घड़े ना साहकार करो ना बोसु माजा शिवांडा मन सागर मी तो आंडा शाहीर होईल का मग कुठे ती गाण कोकिळा होतीची जागा कोण घेईल का मग कुंपणापर्यंत जातो हा सरला तो उंच भरारी कधी घेईल का मग खरंच सांगा रसिकान म्हणा या राजेश बुवाची सर या रमाकांत बुवाला येईल का उपविभाग प्रमुख शिंदेगड चंद्रकांत दादा सुतार दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक आलाय मानाचा मोजणा करतो प्रभू ऐका बुवा हा बुवा एक मस्त विषय सुंदर शेवटचा विषय या ठिकाणी घेतोय एक फरमायश दिली आहे मागाशी ती घेतोय आणि बाहेर या ठिकाणी थोडं संपवून ऐका हा दादा डीला नावा किशंभू महादेव मोठा जाती मत्याची अर्धांगीन पार्वती जशी अरमाळ्याची जाती नाही डोंगरावर नदी वाय का अरे होई राना तुम्ही वर चढ बघा होई राना तुम्ही वर चढ असं घातलंय मी साकड नाद नाद करायला आहे ना नाद करा पण आमचा कुठं नाद करायला बुवा
लोकांना असं काहीतरी द्यावं लागतं. त्याशिवाय बुवा तुम्ही म्हटलं ना बुवा काहीतरी वर्तमान काळाचा का तुमचे शब्द आहेत ब्रँड बुवा उगाच माणसाच्या नावापुढे लागत नाही बुवा तो कमो